मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। मुंब्रा रेती बंदर खाड़ी में रेती निकालने वालों पर कड़ी कार्रवाई की गई है। करीब 3 करोड़ रुपए के नाव सहित कई उपकरणों को नष्ट कर दिया गया है। नाव में आग लगाकर नष्ट किया गया है। बड़े पैमाने पर मुंब्रा रेती बंदर खाड़ी में रेती निकालने का कारोबार चलता है। ऐसे में करीब 7 दिनों से प्रशासन को शिकायत मिल रही थी कि रेती निकालने की वजह से रेलवे ट्रैक को खतरा हो सकता है, इसलिए नायब तहसीलदार दिनेश पैठनकर ने बड़ी कार्रवाई की है रेती निकालने वालों पर। रेती निकालने के इस्तेमाल आने वाले नाव में आग लगा दी गई है और कई उपकरणों को नष्ट किया गया है। करीब 3 करोड़ रुपए जो नष्ट की गई संपत्ति उसका आकलन बताया जा रहा है। और किस तरह से ये कार्रवाई हुई है वो वीडियो भी हम आपको दिखाएंगे कि कैसे कार्रवाई की गई, कैसे नाव बोट जलाया गया। और इसके पहले सुनाते हैं कि अधिकारी ने क्या कहा है। आता हा अंदाजित जवळजवळ 3 मोठे बार्ज आहेत आणि सक्शन पंप आहेत। अंदाजित 3-1 करोडचा हा अंदाजित माल असावा। आता आमच्याकडे मी आता रेल्वे ट्रॅक ओलांडून आलेलो आहे। मला खाडीतनं तर काही यश आलं नाही, कारण की खाडीमध्ये आता पूर्ण ओहोटी लागलेली आहे, पूर्ण चिखल झालेला आहे। चिखलामध्ये आता मला बोटही चालवता येणार नाही। मी मध्ये फसल्यामुळे मला ती भार यावं लागलं। आता रेल्वे ट्रॅक ओलांडून मी आता आलेलो आहे। आता हा मी सगळे इंजिन डिस्ट्रॉय करून टाकणार, कारण की मला कुठल्या प्रकारचा क्रेन इकडे आणता येत नाही, कारण की मध्ये रेल्वे ट्रॅक आहे, इथे खड्डे खोदलेले आहेत। मला आता ह्या पावसामध्ये एवढे चिखल आहे, तिकडे खड्डे पडलेले असल्यामुळे मला क्रेन काय आणता येत नाही। मग मी आता असं ठरवलेलं आहे की जे इंजिन जे आहे ते सगळे डिस्ट्रॉय करून टाकतो। ते इंजिन सगळे जाळून टाकलेले आहेत। आता पूर्णतः जाळून म्हणजे ते पूर्ण इंजिन एकदा जाळलं तर ते इंजिन नादुरुस्त होतं आणि त्यामुळे त्याला तो सक्शन पंप पण वापरता येत नाही आणि तो बाजही वापरता येत नाही। त्याच्यामुळे अंदाजित आपण आता हा जर मुद्देमाल बघितला तर तो जवळजवळ 3-1 करोडचा मुद्देमाल आहे। आणि आमची करडी नजरही त्यांच्यावरती असणारच आहे। महसूल खाते म्हणून आम्ही सतत तिकडे कारवाई करत असतो आणि आजही आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून ही कारवाई लावलेली होती। पहिले आम्ही रस्त्यावरती कारवाई केली, त्यानंतर मग खाडीमध्ये आलो। जेव्हा आम्हाला जेव्हा पाणी आलं तेव्हा आम्ही खाडीवरती आलो आणि खाडीवरती आल्यानंतर त्याच्या आता तुम्ही बघितलं, तुम्ही आमच्या बरोबर सतत होतात, चिखल आहे एवढा की आम्हाला जाता येत नाही। मग आता आम्ही रेल्वे ट्रॅक ओलांडून या जागेवरती आलेलो आहे। सगळे तलाठी मंडळ अधिकारी माझ्या बरोबर आहेत। आता हे आम्ही पूर्ण डिस्ट्रॉय करणार आणि मग इथून निघणार। नाही हे पटवत नाही ना, पटवत नाही ते घाबरले। बॅटरी फुटली। अरे ठेव तो डिझेल भाई, कुठे घेतोय तो? आता तो डिझेल टाक ना तिकडे, मनोज इकडे जाता येतो तुला ड्रम टाकून दिले असेल आतमध्ये। ते ड्रम आहेत ना सगळे, इंजिन मध्ये टाकून दिले ड्रम दिसत ना।